तुम्ही जर आपलं पाण्याचं बिल भरलं नसेल तर लवकरात लवकर ते भरून घ्या, कारण महानगरपालिकेने तब्बल 200 जणांचं वॉटर कनेक्शन कट केलेलं आहे. मागील 8 महिन्यात अनेक जणांनी पाण्याचं बिल भरलेलं नाही. पालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भर व्हावी यासाठी पालिकेने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे पुढच्या हप्त्यात तुम्ही पाणीपट्टी भरून घ्या, नाहीतर कदाचित पाण्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे. काय हा रिपोर्ट पाहूयात. वसई विरार महानगरपालिकेनं आपली आर्थिक तिजोरी भरण्यासाठी आता विशेष मोहीम राबवली आहे. थकीत कर न भरणाऱ्या नागरिकांना पालिकेने चांगलाच दणका देण्याचं ठरवलंय. पाणीपट्टी लवकरात लवकर भरण्याचं आवाहन करून पाणीपट्टी न भरणाऱ्यांच्या आतापर्यंत 200 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. आता यावरून शहरातील राजकीय वातावरण तापणार आहे. कोरोना काळात मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना कर भरणा न केल्यास पाणी खंडित करू नये अशी मागणी राजकीय नेते मंडळी करत आहेत. कोरोना काळात सर्वच महानगरपालिकेचा प्रचंड पैसा खर्च झालाय, मात्र त्याचबरोबर कर रूपानेच महानगरपालिकेला मिळणारं आर्थिक उत्पन्न हे देखील अतिशय कमी प्रमाणात प्राप्त झालं आहे. त्यामुळे आता पालिकेनं सक्तीनं करवसुली करून महानगरपालिकेची तिजोरी भरण्याचे मनसुबे आखले आहेत. वसई विरार महानगरपालिकेच्या वतीनं 2019-20 या आर्थिक वर्षातील देयकांची त्याचबरोबर मागील थकबाकी वसुलीकरिता विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ज्यांनी कर भरलेला नसेल त्यांचा पाणीपुरवठा बंद करणे, जप्तीची कारवाई करणे अशा प्रकारच्या मोहिमा पालिका हाती घेत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत आतापर्यंत तब्बल 200 अधिक नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत, तसेच त्यांचा पाणीपुरवठा देखील बंद करण्यात आलाय. दरम्यान ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी त्यांची पाणी बिलांची देयके तातडीने भरून महानगरपालिकेला सहकार्य करावं आणि आपल्यावर होणारी कारवाई टाळावी असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. सध्या वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकींचं बिगुल वाजणार आहे, त्यामुळे आता पालिकेच्या अशा कारवाईच्या विरोधात नागरिकांबरोबर राजकीय नेते मंडळींनी देखील आक्षेप घेतला आहे. कोरोनामुळे नागरिकांचे रोजगार गेले, नोकऱ्याही गेल्या, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अजून देखील आर्थिक विवंचनेत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने कर वसूल करावा, मात्र नळ जोडणी तोडू नये अशी मागणी देखील करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट. महापालिकेच्या उत्पन्नासाठी जे आव्हान केलेलं आहे हे योग्य आहे, परंतु ज्या आज कोविडचं वेळ आहे की कोविडच्या ह्याच्यामध्ये ट्रेन बंद आहे, लोक 8-8 महिन्यापासून घरी बसलेले आहेत, कुठल्याच प्रकारचा त्यांना व्यवसाय नाही, अनेक लोकांच्या नोकरी गेलेल्या आहेत, आणि जर याच्यामध्ये जर महानगरपालिका जर लोकांवर जबरदस्तीने जर कनेक्शन तोडत असेल तर ही भूमिका चुकीची आहे. त्यांनी टप्प्याटप्प्याने एक निवेदन करा की टप्प्याटप्प्याने तुम्ही पैसे भरा, जर तुम्हाला ज्यांचे शक्य असेल त्यांच्याकडून पैसे वसूल करावी, परंतु ज्यांना शक्य नाही आणि तुम्ही जर त्यांना या कोविडच्या काळामध्ये जर तुम्ही नळ कनेक्शन तोडत असतील तर लोकांचा आक्रोश होईल आणि त्याची पूर्ण जबाबदारी महापालिकेवर राहणार आहे. पालिका जी सक्ती करते माझ्या हिशोबाने अजून करोना काळ संक्रमण चालूच आहे, अजून आपल्याकडे लोकल सेवा पूर्ववत पदावर आलेली नाही आहे आणि अजूनही आर्थिक स्थिती लोकांची ठीक नाही आहे. या काळात मलासुद्धा कळते की पालिकेला आर्थिक टंचाई जाणवते, पण जे भरू शकतात त्यांनी भरून द्या आणि बाकी जे भरू शकत नाही ज्यांची आता परिस्थिती एकदम बिकट आहे अशांना काही पालिकेने सवलत द्यावी अशी माझी पालिकेची विनंती आहे. आपल्याकडे पाणीपट्टी कर वसूल केलं जात आहे, जे पाणी आपण सर्व नागरिकांना पुरवठा करतो त्याच्या अनुषंगाने आपण पाणीपट्टी कर आकारतो. सर्व नागरिकांना माझी अशी विनंती आहे आणि आव्हान आहे की सर्वांनी पाणीपट्टी कर हे लवकरात लवकर भरण्यात यावं आणि पालिकेला सहकार्य करावं. अन्यथा काय कारवाई होऊ शकते, काय सवलती दिलेल्या आहेत का आपण? आतापर्यंत मागील जी थकबाकी पाणीपट्टीची आहे ते सर्वांना विनंती आहे की त्यांनी या 8 दिवसामध्ये तातडीनं पाणीपट्टी कर भरावा, अन्यथा आपला पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल. आणि आता 31 डिसेंबरपर्यंत हे चालू आर्थिक वर्षातली आपली मुदत होती की सर्वांनी पाणीपट्टी कर भरणं अपेक्षित होतं. अद्यापही भरलेली नसेल तर तुम्हाला 8 दिवसाचा अवधी आहे, अन्यथा आपला पाणीपट्टी पुरवठा जो आहे तो खंडित करण्यात येईल. सर्वांना त्याच्यामुळे विनंती आहे की सर्वांनी आवाहनही करतोय की महापालिकेमार्फत की आपण सर्वांनी लवकरात लवकर पाणीपट्टी कर भरावं आणि महापालिकेला सहकार्य करावं. आत्तापर्यंत किती कारवाई केली पाणीपट्टी न भरणाऱ्यांवर? आपण पाणीपट्टी न भरणाऱ्या नागरिकांवरती जवळपास आत्तापर्यंत 200 पाणी पुरवठा जी आहे ते खंडित करण्यात आलेले आहेत आणि यापुढेही कारवाई ही जोरदार चालू आहे. आम्हाला ह्या 15 दिवसामध्ये जे भरणार नाही त्याच्यावरती अशाच पद्धतीची पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल.